आपल्या नारायणगडाची आणि दाखटी पंधरी समजले जाणारे नारायणगडाचे मठाधिपती महंत प्रेममूर्ती आमचे सर्वांचे गुरु शिवाजी महाराजजी या कृषी प्रदर्शनाचे आयोजक महेशभाऊ गेद्रे आणि व्यासपीठावर जेच म्हणतो आता सगळे जण काय आहे ना, व्यासपीठावर जमलेले सगळ्या बांधवांना मानाचा देशभर आहे. सगळ्याचं नाव घेतलं म्हणलं देशभर विजयी मग आणि मग अर्धपणा द्या द्यायला झाले. मला या सर बोलायचं माहित नाही, मला ती डंका लागत. आणखी एक खंड आहे आपला गेवऱ्याचा हिरा आपल्यात नाही. आज लई टाळ्या वाढल्या असल्या त्यानं जर आरोशिकीची भया येत असते तर आणखीन जास्तीचा जल्लोष राहिला असता. मी जाहीरपणानंही सांगितलं काही वेळेस असतील अडचणी काही शब्द उच्चारण्याबाबत इथून पाठ्यामाला, परंतु सगळ्यांना माहिती आहे आम्ही किती ताकदीनं खंबीर आहेत. समाजही पाठीशी काळजी करायची गरज नाही. निष्पापांवरती अन्याय केला गेला पण न्यायमंदिरांना न्याय केला, त्यामुळे आपण सगळे सोबत आहेत. आणखी थोड्या अडचणी असल्यामुळे लई सखोल नाही बोलत, आताच चांगलं मोकळं होऊन द्या त्यांना, मग धनाधन बोलतो. या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक साधनं मिळायला लागली. जे आम्ही शेती करत होतो त्यावेळेस नव्हते, आम्ही सुद्धा शेती केली बाबाजी. आता अत्याधुनिक साधनं यायला लागली, ते आता खूप बघितलेत. या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनी नको वाजवी बाबा शिकते मग चालणं रोखत बर का. या माध्यमातून शेतीला आधुनिक साधनाची जोड देणं गरजेचं आहे आणि ते काम आपल्या बीड जिल्ह्याचा एक हिरा महेश भाऊ नवीन नवीन अवजारे नवीन नवीन व्हरायट्या आपल्या समोर आणून शेतकऱ्यांच्या मनात आणि मनावर परिवर्तन करतायत की शेतीचं उत्पन्न वाढलं पाहिजे. आपण सगळ्यांना त्यांच्या या कृषी प्रदर्शनाला इथं जाती पातीचा काय संबंध नाही आणि तो जाती पातीचा विषय मी व्यासपीठावर आज काढणार नाही. हे शेतकरी आहे, हे शेतकरी आपण सगळे कुणबी आहेत. हा कुणबीचं आरक्षण मग तेवढं खरं आहे पण इथं जातीचा संबंध नाही आहे. संबंध शेतकरी या राज्यातला सुखी झाला पाहिजे. या कृषी प्रदर्शनामधून आपल्याला काहीतरी घेऊन जाता आलं पाहिजे. आपण आपल्या शेतीत आधुनिक शेतीप्रमाणे बदल केला पाहिजे आणि आपली प्रगती झाली पाहिजे यासाठी कृषी प्रदर्शन. गर्दी जमून बघण्यासाठी नाही, गेलो होतो बघायला म्हणून नाही, त्यातून आपल्याला काहीतरी न्यावं लागणार आहे. पिढ्या ना पिढ्या आपल्या शेतीवर झुंबल्या, उत्पन्न वाढत नाहीये. उत्पन्न जर वाढलं तर त्या पिकाला भाव मिळत नाही. शेतकरी बापांनो दोन कामं तुम्हाला करावी लागणार पुढच्या काळात. रात्रंदिवस शेतीत राबत असताना पीक तुम्ही मनासारखं काढता आणि एक स्वप्न रंगविता की माझी आता प्रगती जगाप्रमाणे झाली पाहिजे. ते एक स्वप्न तुम्ही पूर्ण करताय, कष्ट तुमच्या हातात येत म्हणून तुम्ही रात्रंदिवस करताय आणि पिकं सुद्धा जोमाने आणताय. दुसरी एक गोष्ट तुमच्या हातात नाही, ती मिळवण्यासाठी सुद्धा तुम्हाला तितकंच राबावं लागणार आहे. ते म्हणजे तुमच्या शेतीच्या पिकाला तुमच्या मनाप्रमाणे दाम मिळालाच पाहिजे. दोन्ही बाजूंना तुम्ही जर ताकदीनं लढले, एकीकडून शेतीत कष्ट करायचे आणि तितक्याच ताकदीनं पिकाला भाव मिळण्यासाठी ताकदीनं उभारायचं. शेतकऱ्यांच्याही ताकदीला कोणीच ताकद लावू शकत नाही, इतकी शक्ती या राज्यात शेतकऱ्यांमध्ये सुद्धा आहे. पुढं सुद्धा जमलं तर मी याच्यातच येतो. जमलं तर म्हणलं बरं का नाही लागायची माया मागायला, कारण शेतकऱ्यांचा कणा मोडू द्यायचा नाही. शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या नाही पाहिजे, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे. शेतकरी म्हणजे आपला मायबापण, आपण शेतकऱ्यांचे पोर आहेत. आपण ताकदीनं
शेतकरी प्रगत झाला पाहिजे यासाठी लढलं पाहिजे. नसता व्हायची दिली की नाही पुढचं लगेच शेती घेणार आहे. आधी हे मिळालं सोमवार वगैरे काहीच नाही. आधी आरक्षण आणि हे मिळालं शून्यता सोडित नाही भाऊ त्यांना दंगा लागला नाही. आता 2024 जे प्रश्न मार्गी निघणार आहे ते राहत नाही. परंतु या व्यासपीठावरती विषय काढणार नाही. शेतकरी सगळ्या जाती धर्माचा आहे आणि आम्हाला मात्र तेवढं कळतं कुठं कोणता विषय काढायचा आणि कुठं नाही काढायचा. इथं सगळ्या जाती धर्माचे शेतकरी मायबापा तुम्हाला विनंती, जरी पिकात थोडंफार मागं पुढं झालं तर आत्महत्या करू नका. तुमच्या पायात हात लावून सांगतो आत्महत्या कोणी करू नका. आपण लढून आपल्या पिकाला भाव घेऊ, आपल्याला पाहिजे तो दाम मिळू. आपण दोघही लढायची तयारी ठेवू आणि आपला शेतकरी कसा प्रगत होईल, त्याच्या पिकाला भाव कसा मिळेल यासाठीही काम करू. आणि शेती मात्र कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून आधुनिक प्रगत करायचं काम करा. जे जे इथं आता त्यांनी ज्या ज्या स्टॉल लावले त्याचा पूर्ण माहिती घेणं खूप गरजेचं आहे. जसं मी आरक्षणातली पूर्ण माहिती घेतली लढायला लावली, तसं ते ज्या वस्तू आहेत त्याच्यापासून आपला किती प्रगती होणार आहे, किती उत्पन्नात वाढ होणार आहे, त्याच्यापासून आपला खर्च किती वाचणार आहे याचा सारासार सगळा विचार करा. मला याच्यातलं लय माहीत नसल्यामुळे मी काय जास्त बोलणार नाही. पण गेवराईकरांच्या शब्द दिला होता मी येणार आणि मी शब्द मोडला नाही, कारण माझ्या मायबाप शेतकऱ्यांचा हा कार्यक्रम होता. त्यामुळं दोन कामं मात्र करा. शेती कसत असताना पिकं जोमाने आणताय, परंतु त्याला भाव मिळण्यासाठी स्वतःच्याच न्यायासाठी लढायचं पण शिका. तुमच्यासाठी भावही मिळत तुमच्यात प्रगती होईल आणि कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून जे आधुनिक ज्या अवजारे त्याचा उपयोग करायचा सुद्धा जास्तीचा प्रयत्न करा. आणि महेश भाऊला महाराष्ट्राच्या वतीनं खरोखर मनापासून धन्यवाद देतो की आपण ही छोटंसं जी अगोदर रोवलं होतं मामांनी ते तुम्ही अविरतपणे तो विचार पुढं चालवलाय. असंच चालत ठेवा आणि तुमच्या सोबत येत आणि तुमच्या पाठीशी सगळा शेतकरी उभा आहे आणि आम्ही सुद्धा तुमच्या सोबत येत. काळजी नसावी. धन्यवाद. जय जिजाऊ. जय शिवाय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.